हिंगोलीमध्ये एका शेतातून विहीर चोरीला गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या. माझी विहीर चोरीला गेली आहे. काहीतरी काय सांगतो? सरळ सरळ सांग ना मासे द्यायचे नाही म्हणून. नाही शप्पत साहेब, मी मस्करी नाही करत. ज्या विहिरीतले मासे तुम्ही खाताय ती माझी विहीर चोरीला गेली आहे. साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या, माझी विहीर चोरीला गेली आहे साहेब. काय? हा तर फक्त ट्रेलर होता, जरा खरा पिक्चर बघाच. हिंगोलीच्या ज्ञानेश्वर सोळंकीची तक्रार ऐकून विद्युत वितरण अधिकाऱ्याची डोकी चक्रावल्याशिवाय राहणार नाही. याचं कारणही तसंच आहे. सप्टेंबर 2018 वीज कंपन्यांच्या अभियंत्यांनी आकडा टाकून वीज चोरी केल्याच्या प्रकरणी सोळंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चोरी प्रकरणी सोळंकी यांना थेट तुरुंगात जावं लागलं. 71,000 दंडही भरला. मात्र बाहेर आल्यावर सोळंकीने केलेल्या तक्रारीनं विद्युत अधिकाऱ्याची जाम गोची झाली आहे. निष्कारण सोळंके तुरुंगात गेले आणि कुटुंबियांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं, त्यामुळे त्यांचाही राग अनावर झाला. महावितरण कंपनीचे 4 अधिकारी शेतात पंचनामा करण्यासाठी आले होते आणि त्यांनीच विहीर चोरी केल्याचा संशय तक्रारीमध्ये सोळंकी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे चोरीला गेलेली विहीर अशी झाली आहे. तर माझं एकच म्हणणं आहे साहेबाला, त्यांनी जी विहीर त्यांना माहीत होती तर ती विहीर आता मला त्यांनी ताबडतोब शोधून द्यावी. जर ती विहीर नसल तर माझ्यावर गुन्हा कोणी आधारे नोंद केला, मला जेलला सुद्धा पाठवलं. त्याच्याकडे सर्व पुरावे, माझ्या कुटुंबातले सर्व पुरावे. तर माझ्यावर खोटा गुन्हा नोंद झाला एक, नाहीतर मग माझी विहीर चोरीला गेली एक, दोन्हीपैकी एक झालेलं आहे. मग माझ्यावर गुन्हा खरा असेल, हे अधिकारी जर म्हणतात गुन्हा खरा आहे, तर मग माझी विहीर कुठे आहे? दोहीतून एक माझी तरी मला वेळ मिळावं, नाहीतर हे गुन्हा कशा आधारे नोंद केलेला आहे हे तरी मला शासनाने द्यावं.